एक बातमी आहे ती म्हणजे खूप दिवसानंतर नागपूरमध्ये कोरोनाच्या संदर्भातली दिलासादायक आकडेवारी समोर आली. जी रुग्णांची नवी आकडेवारी समोर येते त्यानुसार बाधितांपेक्षा बरं होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. मागच्या 24 तासात 7,229 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 7,266 आहे. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, या दोन्हीतला अंतर खूपच कमी असलं तरी नागपूरकरांच्या दृष्टीने ते खूप मोठं आहे. निश्चित अत्यंत महत्वाचा विषय आहे. तुम्ही बघायचं झालं तर साधारण 15 मार्च नंतर पहिल्यांदा अशा प्रकारे पाहायला मिळतं, तब्बल 1 महिन्यानंतर, की कुठेतरी रुग्णांचा जो संक्रमणाचा दर आहे त्यापेक्षा रुग्ण बरे होण्याचा दर हा जास्त पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांमध्ये एक विश्वास निर्माण होईल, कारण की जी परिस्थिती नागपूरमध्ये आहे त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं. जर आपण मागच्या 24 तासातले जे आकडे बघितले त्यामधला फरक जरी कमी असला तरी एक महत्वाचा विषय आहे की कुठेतरी जो नवीन रुग्णांचा जो संक्रमण दर आहे तो कमी होताना दिसत आहे. आणि महत्वाचा विषय की जर का तुम्ही मागच्या 15 दिवसातले जरी आकडे बघितले नागपूरमध्ये, साधारण 1 लाख नवीन रुग्ण नागपूरमध्ये आलेले होते. त्यामुळे आपल्याला कल्पना की किती भीषण परिस्थिती नागपूरमध्ये. आजच्या घडीला जरी बघायचं झालं तर नागपूर साधारण 72,000 हे ऍक्टिव्ह केसेस आहे आणि नागपूरमध्ये उपलब्ध बेडची संख्या ही साधारण 12,000 घरामध्ये आहे. म्हणजे जर का तुम्ही बघायचं झालं तर 60,000 जवळपास रुग्ण हे घरी उपचार घेत आहे, त्यातले अनेक रुग्ण गंभीर आहे आणि अनेक रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही, रेमडेसिवीर मिळत नाही. हा त्रास नागपूरमध्ये आहेच आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली आहे. पण या संपूर्ण 1 महिन्याच्या परिस्थितीनंतर पहिल्यांदा कुठेतरी एक दिलासादायक बातमी आली, त्यामुळे थोडासा काय होईना पण नागपूरकरांना दिलासा मिळाला, एक आत्मविश्वास येईल की नाही हळूहळू कुठेतरी कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे असं म्हणता येईल. बर, तुषार तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे असाच दिलासा उत्तरोत्तर मिळत राहू आणि या दोन्हीतलं अंतर, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह होणाऱ्यांमधलं अंतर नागपूरमधलं वाढत राहो. इकडे ऑक्सिजनची भीक मागा किंवा चोरी करा पण ऑक्सिजन पुरवा अशा भाषेमध्ये दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारवर ताशेरे ओढलेत. दिल्लीतल्या मॅक्स रुग्णालयाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं अतिशय कठोर भाषा वापरली आणि केंद्र सरकारला अक्षरशः झोडपून काढलंय. तुम्ही जनतेला मरायला सोडू शकत नाही, जेवढी मागणी आहे तेवढी पूर्ण करा. एक सार्वभौम सरकार म्हणून तुमचं एक कर्तव्य आहे. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही कारण लोक मरतात, माणुसकी उरली आहे की नाही असाही प्रश्न उच्च न्यायालयानं विचारला आणि केंद्र सरकारला चांगलंच फटकारला आहे. तातडीनं मागणी करणाऱ्या सर्वांना ऑक्सिजन पुरवण्याची व्यवस्था करा असंही न्यायालयानं म्हटलंय. न्यायमूर्ती बिपिन सांघी आणि न्यायमूर्ती रेखा पल्ली यांच्या खंडपीठासमोर काल ही सुनावणी झाली. न्यायालयानं नेमकं काय म्हटलं ते आपण पाहूयात. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक याचिका सुनावणीला होती, त्यावर न्यायालयानं म्हटलंय मानवी आयुष्य सरकारसाठी फारसं महत्वाचं नाहीये. असं दिसतं ही राष्ट्रीय आपत्ती आहे. भीक मागा किंवा चोरी करा पण ऑक्सिजन पुरवा असं दिल्ली उच्च न्यायालयाच्या या दोन्ही न्यायाधीशांनी म्हटलंय. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही, एवढाच पुरवठा करू शकतो असं तुम्ही म्हणू शकत नाही. तुमचे स्वतःचे स्टील आणि पेट्रोलियमचे कारखाने आहेत, त्यातील उत्पादन कमी करून तुम्ही ऑक्सिजनची निर्मिती का करू शकत नाही असाही प्रश्न विचारलाय. हे खरंच गंभीर आहे. माणुसकी उरली आहे की नाही असाही प्रश्न न्यायालयानं उपस्थित केलाय. लोक हजारोंनी मरत आहेत, तुम्हाला चिंता कंपन्यांची वाटते आहे. मानवी आयुष्याचं मोल आहे की नाही अशा अतिशय बोचऱ्या शब्दात उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली. आम्ही तुम्हाला हे स्पष्टपणे सांगतोय की एक एक टन ऑक्सिजन पुरवणं ही तुमची जबाबदारी आहे. सॉरी, पण ऑक्सिजन नाहीये तुम्ही मरा या पद्धतीनं सरकार म्हणू शकत नाही, कारण सरकारची ती जबाबदारी आहे. आम्ही सुद्धा हे मान्य करणार नाही.